नमस्कार, मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हा सर्वांचं डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आजपासून शारदीय नवरात्रोत्सव सुरू होतोय आणि त्यानिमित्ताने आम्ही काही स्त्री वैद्य एकत्र येऊन तुमच्यासाठी एक खास मालिका घेऊन आलोय, व्रत स्त्री आरोग्याचे. या मालिकेतील आजच्या भागात आपण बोलणार आहोत ती अन्नपूर्णा या विषयावर. ती अन्नपूर्णा, पूर्वीच्या काळात एखादी स्त्री घरात स्वयंपाक करताना अन्नपूर्णा स्तोत्र म्हणत किंवा कुठलेही चांगले मंत्र उच्चार करत सोवळं ओळ जपून, म्हणजेच काय तर हायजीन जपून मग स्वयंपाक करायची. वाढतानाही प्रेमानी आग्रह करून वाढण्याची पद्धत होती आणि जेवणाआधी वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे, यामध्ये यज्ञ कर्म म्हणून आहुती देऊन व्यवस्थित स्वतःचं अन्न सेवन केलं जायचं. ह्या सगळ्या मागचं शास्त्रीय कारण जाणून घेणं खरंच गरजेचं आहे, म्हणजे आजच्या काळातही ते किती योग्य आहे हे आपल्याला समजेल. सध्याच्या काळात दोन एक्स्ट्रीम पाहायला मिळतात. काही स्त्रिया अजूनही अगदी तव्यावरनं ताटात आपल्या मुलांना किंवा घरातल्या इतरांना वाढताना दिसतात आणि स्वतः मात्र सगळं गार झालेलं, उरलेलं सुरलेलं किंवा कधी कधी तर शिळं अन्न खाताना दिसतात. तर त्या उलट काही स्त्रिया स्वयंपाकघरात फिरकतही नाहीत, कुकिंगशी त्यांचा दूरदूर संबंध नसतो. आजकाल वेगवेगळ्या ऍप्सवरनं रेडी पार्सल आणलं जातं किंवा पॅकेटेड फूड किंवा प्रोसेस्ड फूड हेच घरात जास्त प्रमाणात खाल्लं जातं. ह्या दोन्ही एक्स्ट्रीम बद्दल काळजी करण्याची गरज आहे. आजच्या भागात आपण जाणून घेऊयात आपल्या शरीराचं आणि मनाचं अन्नमयत्व. आयुर्वेदानुसार आपलं शरीर हा अन्नमय कोश आहे, अन्नापासून आपली निर्मिती होते आणि मनाचं अन्नमयत्व आयुर्वेदात वर्णन केलंय, म्हणजेच आपल्या मनात येणारे विचार सात्विक राजस तामस कसे असतील हे आपण घेतलेल्या आहारावर आणि वैचारिक आहारावर सुद्धा अवलंबून असतात आणि म्हणूनच आपण काय खातो आणि कसं खातो हे अत्यंत महत्वाचं ठरतं. यू आर व्हॉट यू ईट पेक्षाही यू आर व्हॉट यू डायजेस्ट हे खूप महत्वाचं आहे. केवळ चांगला आहार घेऊन उपयोग नाही तर तो चांगला आहार पचवता आला पाहिजे आणि त्यासाठी आपली मनस्थिती सुद्धा उत्तम असली पाहिजे. बरं, आहाराचं पचन उत्तम व्हावं याची सुरुवात अगदी रॉ मटेरियल आणण्यापासून ते आपण कसं खातो, कुठल्या मनस्थितीत खातो ह्या सगळ्या टप्प्यांवर अवलंबून आहे. एक साधी गोष्ट बघा, पूर्वीच्या काळी आपले आजोबा किंवा वडील मंडईतनं भाजी घेऊन यायचे, त्यांना व्यवस्थित भाज्या ओळखू यायच्या, कशा निवडाव्या सगळं माहिती होतं. आजकाल पुरुषांना काय अनेक मुलींना सुद्धा माहिती नसतं आणि ह्यामध्ये खरंच जेंडर डिफरन्स असता का म्हणे. खरं तर आपल्या मुलीला आणि तेवढ्याच महत्वाचं मुलांनाही आपण मंडईत घेऊन जायला पाहिजे. आपल्या बरोबर भाजी निवडताना भाजी कशी दिसते, ती कोवळी आहे का, हे कशी निवडायची हे सगळं शिकवलं गेलं पाहिजे. खूप छोट्या वाटणाऱ्या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात, म्हणजे मोठा दोडका खूप चांगला असं म्हणून घेऊन येतात. अशा वेळेस त्यांना सांगावं लागतं की कोवळी भाजी तोडून कशी बघायची, कुठली भाजी कधी आणायची, पावसाळ्यात पालेभाज्या जास्त आणायच्या नाहीत कारण त्या लवकर खराब होतात. या छोट्या छोट्या गोष्टी आपण लहान मुलांना आणि मुलींना त्या वयापासून शिकवल्या पाहिजे. घरी केलेला स्वयंपाक आणि बाहेरून विकत आणलेला आहार यात खरंच खूप फरक आहे. अगदी साधी गोष्ट बघा, आपण जेव्हा आपल्या घरातल्या मोजक्या लोकांसाठी भाजी आणतो किंवा कुठलेही रॉ मटेरियल म्हणजे तेल आणणं असेल, डाळी असतील किंवा धान्य असेल, आपण निवडून पारखून निरखून आणतो. जेव्हा कमी क्वांटिटीत आणतो तेव्हा त्याची क्वालिटी उत्तम असते. पण तेच त्याच्या वर्सेस विचार करा, जेव्हा एखाद्या खानावळीसाठी किंवा हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात अन्न शिजतं त्यावेळेस कॉस्टचा विचार केला जातो, मग क्वांटिटी जेव्हा वाढते तेव्हा क्वालिटी कुठेतरी घसरते. कितीही काळजी घेतली असली तरी तुम्ही निवडून आणलेली भाजी आणि काही शे किलोमध्ये किंवा क्विंटलवर आणलेली भाजी यात फरक राहतो. मग तेल कुठल्या पद्धतीचं वापरलंय, डाळी कुठल्या वापरल्यात, या सगळ्याचा तुमच्या आहारावर आणि पर्यायाने तुमच्या आरोग्यावर थेट परिणाम होताना दिसतो. आपल्या आईनी किंवा आजीनी प्रेमानी आपल्यासाठी केलेला साधा वरण भात आणि हॉटेलमध्ये किंवा मेसमध्ये वाढलं जाणारं बल्कमध्ये केलेलं अन्न ह्यात नक्कीच फरक असतो. जेव्हा आपली आजी किंवा आई एक्सक्लुझिव्हली आपल्यासाठी स्वयंपाक करते, त्यात प्रेम ओतून स्वयंपाक करते, त्याच्या मागे तिची भावना असते की हे अन्न माझ्या मुलाच्या किंवा नातवंडांच्या अंगी लागावं. मग एक साधं डोळ्यापुढे उदाहरण आणा, आजीनी किंवा आईनी छान गरम गरम वाफाळता भात वाढलाय, त्याची मूद वाढलीय, त्यावर पिवळं जर्द वरण वाढलंय, छान तुपाची धार आहे, लिंबाची छोटी फोड आहे, एवढाच एक पदार्थ वाढला पण तो आपल्या अंगी लागतो, बघून किंवा ऐकून सुद्धा खावंसं वाटतं.
तेच एखादं पार्सल जेव्हा येतं कधी कधी ते गार झालेलं असतं, कधी कधी मिक्स झालेलं असतं, किंवा अगदी ठीक आहे उत्तम पॅकेजिंग आहे पण ते काही तासाभरापूर्वी शिजवलेलं असतं, तर त्यावरही होणारे संस्कार हे वेगळे असतात. काय काय खातो, किती पदार्थ खातो यापेक्षा मोजकस पण ताजं अन्न खाल्लं तर ते तुमच्या अंगी लागणार आहे हे लक्षात घ्यायला हवं. घरचं वाढलेलं सुग्रास अन्न पाहूनच अग्निप्रदीप्त होतो, आपली पचनशक्ती चांगली राहते. प्रेमाने दोन घास खा असा आग्रह करणारी आजी आणि मेसमध्ये किंवा हॉटेलमध्ये पटपट खा आणि गिळा आणि टळा अशी जेव्हा भावना येते ह्याच्यात खूप फरक असतो. एक विचार करा, जेव्हा आपण खातो तेव्हाची आपली मनस्थिती काय हे खूप महत्वाचं ठरतं. म्हणजे बारशाच्या वेळा दिलेला पेढा आणि श्राद्धाचा किंवा दहाव्याचा असलेला लाडू खातो तेव्हा मनस्थिती वेगळी असते. कितीही अप्रतिम जेवण असलं तरी श्राद्धाच्या दिवशी किंवा दहाव्याच्या दिवशी आपण अजून वाढा असं म्हणत नाही, कारण आपला अग्निच कमी झालेला असतो. त्यावेळेस ती मनस्थितीच नसते. ट्रिपला गेलो किंवा आपण कुठे बाहेर फिरायला गेलो, दोन घास जास्त खाल्ले तरी सहज जिरतात, कारण आपली मनस्थिती छान असते. आनंदी असू तर आपण तोच आहार चांगल्या पद्धतीने पचवू शकतो. मग हे रोजच्या आयुष्यात पाळणं हे महत्वाचं आहे. आपल्याकडे असं म्हणतात की पाटावर किंवा ताटावर रडू नये किंवा रागवू नये. क्रोध, शोक, भय, चिंता हे सगळे जे मानस विकार आहेत ते घेऊन तुम्ही जर अन्न ग्रहण केलं तर त्याचा परिणाम थेट तुमच्या शरीरावर होत असतो. रागारागाने वाढलेलं घ्या गिळा म्हणून वाढलेलं अन्न अंगी लागत नाही. किंवा जर तुम्ही सतत चिंता करत गिल्ट घेत खाल्लं तर त्याच्याने तुमच्या शरीराचं पोषण चांगल्या पद्धतीने होणार नाही. आणि ह्याची सुरुवात आपण आपल्यापासून केली पाहिजे, म्हणजेच आपली मुलं ते बघून अनुकरण करणार आहेत. लहान मुलांना त्या वयातच याची सवय लावली पाहिजे किंवा जेवताना कुठलेही गॅजेट्स आपल्या बरोबर असले नाही पाहिजेत. नो मोबाईल, नो लॅपटॉप, नो टॅबलेट, नथिंग, इव्हन पुस्तकही नाही. अनेकांना सवय असते वाचत वाचत खातात तेव्हा तुम्हाला अंदाजही येत नाही आपण किती खाल्लं काय खाल्लं. त्याऐवजी आयुर्वेदानुसार मी असं म्हणेन, पाचही इंद्रियांनी आस्वाद घेऊन तुम्ही अन्न घेतलं पाहिजे. शब्द ऐका, एखादी गोष्ट जेव्हा शिजती आहे तेव्हा त्याचा शब्द ऐका, पापड मोडतानाचा आवाज ऐका, शब्दांचा स्पर्श, गरम गार ह्याचा स्पर्श अनुभवा, मऊ लुसलुशीत पोळी भात याचा स्पर्श अनुभवा. रूप छान पद्धतीने सजवलेलं ताट पहा, यासाठी सिग्नल डायटचा वापर करा. याविषयी एक डिटेल व्हिडिओ केलाय तोही नक्की बघा. पण त्यानंतर त्याचा रस, साही रसांचा छान आस्वाद घ्या, चविष्ट अन्न नीट अनुभवा उपभोगा. आणि गंध, त्याचा अरोमा घ्या. असं म्हणतात की तुमच्या पुढे जेव्हा एखादं ताट येतं तेव्हा तुम्ही पाचही अंगाने त्याचा आस्वाद घेतला तर ते तुमच्या अंगी लागतं. आणि ह्यासाठी तुमचं लक्ष त्याच्यावर असलं पाहिजे. मुलांना शिकवा की प्रार्थना म्हणून कृतज्ञता व्यक्त करून शेतकऱ्यांच्या बद्दल, ज्यांनी ज्यांनी हे अन्न आपल्यापर्यंत पोहोचायला मदत केली आहे त्या सगळ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. ज्यांनी प्रेमाने आपल्यासाठी हे अन्न शिजवलंय त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा आणि मग त्या आहाराचं सेवन करा. बघा खूप फरक पडेल तुमच्या आयुष्यात. स्त्रियांच्या बाबतीमध्ये विशेषतः मला सांगायचंय, अनेक स्त्रिया अन्न वाया जाऊ नये, मीच केलेलं एवढं महागा मुलाचं अन्न आहे वाया कसं घालवायचं म्हणून डस्टबिन मध्ये न टाकता स्वतः खातात. म्हणजे इथे बघा, तुम्ही स्वतःला डस्टबिन समजताय किंवा इतकं कमी लेखताय. प्लीज व्हॅल्यू युअर सेल्फ. मी असं म्हणत नाही की अन्न वाया घालवा, मोजकं अन्न शिजवा, मापात करा, कमी पडलं तर पुन्हा शिजवा, पण स्वतःला डम्पिंग ग्राउंड करू नका. जे जे काही शिळाय उरलेलं आहे ते उरलं सुरलं खाण्यासाठी आपण नाही आहोत. मोजकं अन्न करा, ताजं गरम खा, दोनच पदार्थ करा पण ताजे खा. कधीतरी आठवड्यातनं एकदा तव्यावरनं ताटात पोळी स्वतःसाठी पण घ्या. कधीतरी भाकरी धिरड कोणाची मदत घेऊन करा, पण गरम अन्न तुम्ही पण खा. सगळ्यांचं झाल्यानंतर शेवटी मी उरलेलं खाईन ही सवय प्लीज टाळा, कारण शिळं अन्न खाल्ल्याने आपल्या शरीरात वात वाढतो. त्याचा परिणाम कदाचित आज आपल्याला जाणवणार नाही, पण जेव्हा आपण पेरिमेनापॉझल किंवा मेनापॉझल एजमध्ये येतो त्यानंतर वाताचं अधिक्य वाढतं, वृद्धावस्थेकडे आपण जातो, तेव्हा लक्षात येऊन उपयोग राहत नाही, इथे पश्चातापाला अर्थ राहत नाही. त्यामुळे आज सवय बदला, आपल्याला स्वतःला अप्रिसिएट करायला शिका, प्रायोरिटाइज करायला शिका. मला एका छोट्या प्रश्नाचं उत्तर द्या किंवा मनातल्या मनात स्वतःलाच द्या. पटकन विचारलं की तुमच्या आईची आवडती भाजी कुठली तर जरासं आठवायला लागतं. वडिलांची किंवा आजोबांची विचारली तर पटकन उत्तर देता, किंवा मुलांची आवडनिवड विचारली तर तुम्हाला पाठ असते याद. पण तुम्हाला स्वतःला काय आवडतं असं विचारल्यावर नाही मला काहीही चालतं असं उत्तर अनेक बायका देतात. किंवा एखादी भाजी कुठल्या पद्धतीने केलेली आवडते तर हा माझ्या मुलाला परतून केलेली आवडते, नवऱ्याला पातळ भाजी आवडते, हे तुम्हाला पाठ असतं. पण स्वतःच्या आवडीनिवडी अनेकदा बायका विसरून जातात.
अनफॉर्च्युनेटली आपल्याला आपल्या वडिलांची आजोबांची फेवरेट यादी माहिती असते, पण आई आजी काय काही पण खातात असं आपणच गृहित धरतो. तसं प्लीज करू नका. आठवड्यातनं किमान एक दिवस तुमच्या आवडीचा नाश्ता, तुमच्या आवडीची भाजी किंवा तुमच्या आवडीच्या पद्धतीने केलेला पदार्थ प्लीज करा. भले त्या दिवशी आपला नवरा किंवा मुलं एखाद दिवस कमी खातील, त्यासाठी एखादा दुसरा पदार्थ करा, पण तुमच्या आवडीची करायला विसरू नका. नाहीतर अनेकदा असं होतं की आपण ह्या सगळ्याच्या चातनादात विसरूनच जातो की आपली आवड काय, ती आपण आपलीच जपली पाहिजे. अजून एक महत्वाची विनंती, स्वयंपाक करताना त्याच्या मागे काय काय कष्ट लागतात हे जोवर कळत नाही तोवर त्यांना समजणार नाही. म्हणूनच तुमच्या घरातल्या स्पाऊसला किंवा इतर फॅमिली मेंबर्सना आणि मुलांना विशेषतः, इथे मी मुलगी बरोबर मुलगा पण म्हणतेय, घरातल्या प्रत्येकाला तुमच्या कामामध्ये मदत करायला सांगा. आणि ते म्हणजे केवळ एखाद दिवस एखादी डिश केली असं नाही, तर त्यासाठी लागणारं रॉ मटेरियल आणण्यापासून स्वयंपाक करणं आणि नंतरचं क्लिनिंग किंवा आवरणं हे पण करायला त्यांना नक्की सांगा. तुमच्या बरोबरही मदतीला घ्या, म्हणजे त्यांना त्याची व्हॅल्यू कळेल. दे विल अंडरस्टँड अँड व्हॅल्यू व्हॉट यू डू फॉर देम. कारण तरच खऱ्या अर्थी स्त्री ही अन्नपूर्णा देवी आहे असं आपण म्हणू शकू. मला असं वाटतं अगदी स्वयंपाक न करणं किंवा केवळ स्वयंपाकच करत राहणं किंवा राबत राहणं ही दोन्ही एक्स्ट्रीम्स चुकीची आहेत. आपण आपल्यासाठी आपल्या घरच्यांसाठी प्रेमाने अन्न शिजवलं पाहिजे, वाढलं पाहिजे आणि स्वतःही त्याचा आस्वाद घेतला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने आपण आपल्या घरात अन्नपूर्णा देवीचा वरद हस्त आहे असं म्हणू शकू. या नवरात्राच्या निमित्तानं माझी सगळ्या माझ्या मैत्रिणींना विनंती आहे की आपल्या आहाराबद्दल आणखीन जास्त सजग व्हा, काळजी घ्या म्हणजे काळजी करायला लागणार नाही. यापुढे येणाऱ्या वेगवेगळ्या विषयांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. मला खात्री आहे तुम्हाला तुमचं आरोग्य राखण्यासाठी त्याचा निश्चित उपयोग होईल. तोपर्यंत स्टे सेफ, स्टे फिट अँड स्टे हेल्दी विथ डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक.